भारतीय नौदलातील 8 माजी कर्मचाऱ्यांना कतारमधील न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपामध्ये दोषी आढळल्यामुळं देहदंडाची शिक्षा सुनावली होती आणि या सर्व 8 जणांना मोठ्या प्रयत्नानंतर कतारने रिलीज केलेले त्यांची सुटका केलेली आहे आणि याच्यातील 7 जण सुटका झाल्यानंतर भारतामध्ये परतलेले आहेत. या सर्व घडामोडी घडण्याआधी या 8ही जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित करण्यात आली होती आणि याच्यामध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं मोलाची भूमिका बजावलेली होती. म्हणजे यश जयशंकर यांनी सुद्धा आणि अजित डोवाल यांनी सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावली होती. या कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपातून मुक्त करणं आणि हे कर्मचारी भारतामध्ये सुखरूप परतणं हे भारतासाठी मोठं राजनैतिक यश आहे असं म्हटलं जाते. आता संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात आणि भारतासाठी हे राजनैतिक यश आहे असं का म्हटलं जाते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचं या संपूर्ण विषयाला धरून एक स्टेटमेंट आलेलं आहे. ते स्टेटमेंट असं आहे, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वेलकम्स द रिलीज ऑफ 8 इंडियन नॅशनल्स वर्किंग फॉर द दोहरा ग्लोबल कंपनी हु वी आर डिटेन्ड इन कतार. 7 out of 8 ऑफ देम हॅव रिटर्न टू इंडिया. म्हणजे त्या 8 पैकी 7 जण भारतामध्ये परतलेले आहेत आणि हे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने स्टेटमेंट दिलेले आहे. आता या सर्व जणांना, म्हणजे या 8ही जणांना कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती असं सांगितलं जाते. आता अटक करण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे त्यांच्या एकूण अटकेच्या, म्हणजे 18 महिन्यांच्या काळामध्ये कधीही समोर आलेलं नव्हतं. कतारमधील न्यायालय जे आहे, म्हणजे कोर्ट ॲट फर्स्ट इन्स्टन्स, त्यांनी त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली होती आणि ते गेले 18 महिने तुरुंगातच होते. म्हणजे बघा, ऑगस्ट 2022 पासून ते तुरुंगामध्ये होते. मागील वर्षी 26 ऑक्टोबरला कतार कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने त्यांना ही देहदंडाची शिक्षा सुनावली होती आणि या शिक्षेवरती 60 दिवसामध्ये अपील करणं आवश्यक होतं, जे भारतातर्फे त्यातल्या त्यात परराष्ट्र मंत्रालयातर्फे केलं गेलं. अपीलद्वारे या सर्वांना सोडले गेलं का हे कन्फर्म नसताना असं सांगितलं जात आहे की कतारच्या अमीरच्या विशेष हक्काच्या मदतीने त्यांना सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा कसं, यांना ऑगस्ट 2022 मध्ये अटक झाली. ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस त्यांना कोणतंही कारण सांगितलं गेलं नाही आणि डायरेक्ट त्यांना तुरुंगामध्ये डांबलं गेलं. मग मधल्या काळामध्ये त्यांचं कुटुंबीय आणि ते यांची अधिमधी भेट होत होती आणि हा विषय जो आहे नौदलाचे माजी कर्मचाऱ्यांच्या संघटनेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तो उपस्थित केला जात होता. या संदर्भात सरकारची मदतसुद्धा घेतली जात होती आणि एकूणच निर्णयापाशी येण्याच्या अगोदरच कतारच्या न्यायालयाने या सर्वांना, म्हणजे या 8ही जणांना देहदंडाची शिक्षा सुनावलीसुद्धा. आणि ज्यावेळेस त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली त्याच्यानंतर मात्र आपल्या इथलं सरकार जागं झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. ज्यावेळेस त्यांना शिक्षा सुनावली त्याच्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया होती ती म्हणजे शॉक्ड अशी, म्हणजे धक्का बसलेला आहे अशी प्रतिक्रिया होती. कारण की कतारचे आणि भारताचे हे सुरुवातीपासून मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत आणि डिप्लोमॅटिक लेवलवरती या सर्व गोष्टींची चर्चा सुरू असताना अचानकच कतारच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावलेली होती. मग शिक्षा सुनावल्यानंतर मधल्या काळामध्ये 60 दिवसामध्ये अपील करणं आवश्यक होतं. मग या अपीलसाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लागेल ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिले. सर्व काही जी लीगल एड आहे ती सुद्धा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि प्रसंगी आपले सर्व राजनैतिक जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते सुद्धा वापरण्याचं आश्वासन दिलं होतं. जर का वेळ पडलीच तर कतारवरती दबाव टाकण्याचं सुद्धा भारताने ठरवलेलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या माध्यमातून दबाव टाकता येतोय का, रशियाच्या माध्यमातून दबाव टाकता येतोय का, यासाठी सुद्धा भारताकडून प्रयत्न केले जाणार होते. आता या संपूर्ण विषयाची जर का टाइमलाईन बघितली तर 28 डिसेंबर 2023 कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने त्यांचा देहदंड माफ करत 3 ते 25 वर्षापर्यंतची जेल टर्म अशी त्यांना सँक्शन केलेली दिसून येते. म्हणजे देहदंड जो आहे ते कॅन्सल केला, कम्यूट केलं आणि 3 ते 25 वर्षाची जेल टर्म त्यांना दिली. हे सर्वजण दोहा स्थित एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करत होते ज्याद्वारे कतारच्या सैन्याला ट्रेनिंग पुरवलं जात होतं. या 8 जणांतील कॅप्टन नवतेज गिल यांना नवल अकॅडमीमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकसुद्धा देण्यात आलेलं होतं. म्हणजे भारतासाठी ही फार महत्त्वाची अशी ॲसेट होती. आता ज्यांना या केसबद्दल माहिती होती त्यांच्यानुसार पूर्णेंदू तिवारी यांना 25 वर्षाची जेल टर्म दिली गेली होती, रागेश यांना 3 वर्षाची जेल टर्म, इतर 4 जणांना 15 वर्षाची जेल टर्म होती आणि इतर 2 जणांना 10 वर्षाची जेल टर्मची शिक्षा ठोठवण्यात आली होती. म्हणजे ज्यावेळेस शिक्षा बदलण्यात आली, कम्यूट केली त्याच्यानंतर. मग भारताकडून नेमके काय प्रयत्न झाले? फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताची प्रतिक्रिया तर मीच तुम्हाला सांगितली, डीपली शॉक्ड अशी भारताकडून प्रतिक्रिया आली होती आणि या सर्व
परिस्थिती संदर्भात शक्य ती सर्व पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं. अपीलमध्ये परत एकदा बाजू मांडण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता सुटका करण्यात आलेली आहे. आता बघा, अपीलनुसार सुटका झालेली आहे का, मगाशी मी म्हणलं तसं ते अजून कन्फर्म नाही सांगतायत, पण कतारचा जो राष्ट्रीय दिन आहे त्या दिवशी कतारचे जे अमीर आहेत किंवा जे राजे आहेत त्यांना असा अधिकार आहे की ते शिक्षा माफ करू शकतात आणि त्याच्या अंतर्गतच त्यांनी या आठही जणांची शिक्षा माफ केलेली असावी असं सांगण्यात येत आहे. भारतासाठी हे फार मोठं राजनैतिक यश आहे. म्हणजे बघा ना, हे आपले आठही जे माजी कर्मचारी होते नौदलातील यांना तिथं हिरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, नंतर देहदंडाची शिक्षा करण्यात आली होती. देहदंडाची शिक्षा करण्यात आल्यानंतर कतारमध्ये तर आजपर्यंत कुणालाही सोडण्यात आलं नव्हतं किंवा कुणाचीही सुटका करण्यात आलेली नव्हती, परंतु भारताकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले गेले. प्रसंगी त्यांच्यावरती दबावसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला गेला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP28 निमित्ताने कतारचे अमीर जे आहेत यांच्यासोबतसुद्धा चर्चा केली आणि त्याच्यातून हे यश मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. या शिक्षेच्या घोषणेमुळं दोन्ही देशातील संबंध दुरावण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवरती चर्चा होत राहिली, जे अगदी हायेस्ट लेवल ऑफ मॅच्युरिटी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कोणीही या एकूणच विषयाला धरून स्वतंत्र अशी प्रतिक्रिया दिली नाही ज्याच्यामुळे हा विषय चिघळला सुद्धा नाही. या सर्व चर्चेदरम्यान दोन्ही देशातील आर्थिक संबंध जे आहेत ते सुद्धा अधिक दृढ झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरण जर का द्यायचं म्हणलं तर मागच्या आठवड्यामध्येच बिलियन्स ऑफ डॉलर्सची डील साईन झालेली आहे, ज्याच्यानुसार कतार भारताला 2048 लिक्विफाईड नॅचरल गॅसचा सप्लाय करणार आहे. या संपूर्ण विषयातील डिप्लोमॅटिक फ्रंटवरती एस जयशंकर यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आणि अजित डोवाल यांनी या संदर्भातील जे काही निगोशिएशन्स आहेत हे फार महत्त्वाचे निगोशिएशन त्यांनी कम्प्लीट केल्याचं सांगितलं जाते. यासाठी म्हणजे भारताची बाजू मांडण्यासाठी डोवाल यांनी कतारचे भरपूर दौरे केले असंसुद्धा आता समोर येताना आपल्याला दिसतंय. आता प्रयत्न सगळ्यांनी केले, भारत सरकारकडून प्रयत्न झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं वजन वापरून झालं, परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न केले, एस जयशंकर यांनी प्रयत्न केले, अजित डोवाल यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि या सर्व प्रयत्नांना यश आले आणि भारताच्या माजी नौदल कर्मचाऱ्यांची सुटका झालेली आहे. आता बघा, ही जी काही सुटका झालेली आहे कर्मचाऱ्यांची, माजी कर्मचाऱ्यांची, याचा फायदा फक्त भारतालाच झाला असं नाही आहे, तर अमेरिका आणि रशिया या सर्वांना सुद्धा फायदा झाला आहे हे सुद्धा समोर येताना दिसते. म्हणजे एकाच देशाचे बंदी कसे सोडायचे म्हणून अमेरिका आणि रशियाचा सुद्धा प्रत्येकी एक कैदी या निमित्ताने सोडण्यात आलेला आहे. पण हे यश जे आहे ते भारताने निर्माण केलेल्या दबावाचं सुद्धा आहे आणि भारताने जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचं सुद्धा आहे, हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.